नमस्कार, एआर क्रिएशन्समध्ये तुमचं स्वागत आहे. नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण पाहणार आहोत अळूची आमटी. त्यासाठी मी घेतली आहे 2 जोड्या अळूची पानं. आता आपण ही अळूची पानं साफ करून घेऊया. सर्वप्रथम अळूच्या पानांची देठ कापून घ्यायची आहे. देठ कापून झाल्यावरती ती देठ सोलून घ्यायची आहे. ही देठ सोलताना आपल्या हाताला खाज सुटण्याची शक्यता असते, तर तुम्ही त्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचे आहे. आता आपण पानं बारीक बारीक चिरून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता अळू आपला चिरून झालेला आहे, छान बारीक चिरला गेलेला आहे. आता इथे मी 250 ग्रॅम वाल घेतले आहे, ते छान सोप करून सोलून घेतले आहे. आता आपण छोट्या कुकरमध्ये अळूची पानं आणि वाल मिक्स करून घेणार आहोत. आता 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून रेड चिली पावडर, 2 टीस्पून गरम मसाला आणि 1/2 कप शेंगदाणे ॲड करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आता आपण ह्याच्यात 2 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हे 15 मिनिटाकरता शिजवून घेणार आहोत. आता तोपर्यंत शिजेपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया. त्यासाठी आपण घेतलं आहे खोबरं, खवलेलं खोबरं, चिंचाचा गोळा, लसूण, आलं आणि जिरं. त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यासोबत इथे मी बेसन घेतलं आहे, त्यात आपण पाणी टाकून भिजवून घेणार आहोत आणि बेसन आणि हे खोबऱ्याचं वाटण शिजवलेल्या बॅटरमध्ये मिक्स करून घेणार आहोत. शिजवलेलं बॅटर छान मॅश करून घ्यायचं आहे. बॅटर स्मॅश झाल्यावर आपण फोडणी बनवणार आहोत. त्यासाठी तेल गरम करत ठेवलं आहे. त्यात मी मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हिंग घालून ही फोडणी तयार करून घ्यायची आहे. आता ही फोडणी शिजवलेल्या बॅटरमध्ये ॲड करायची आहे आणि एक छान उकळी आणायची आहे. तर तुम्ही पाहू शकता आमटीला उकळी आलेली आहे. तर तयार आहे आपली अळूची आमटी. नक्की घरी करून पहा. व्हिडिओ नक्की आवडला असेलच तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.